नमस्कार, मी रुपाली। रुपालीज रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवतोय मस्त पावसाळा स्पेशल तंदूर चहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तंदूर चहा बनवण्यासाठी इथे मी 2 कप दूध घेते। म्हशीचं दूध घ्यायचं घट्ट क्रीम वाल। आपण 2 कप दूध घेतले तर आता 1 कप पाणी घेऊया। तर आता मी गॅस चालू करते। तर मी हे 3 कपाच्या हिशोबाने घेतले दूध आणि पाणी मिक्स। तर हे दूध ना उकळून थंड केलेलं आहे पिशवीतलं दूध। तर 3 कपासाठी मी इथं साखर घालते, 2, 3 आणि 4। 4 चमचे साखर घातले मी। तुम्हाला गोड किती हवाय त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता। आणि चहा पावडर हे 2 चमचे। आणि आता आपल्याला याच्यामध्ये 3 वेलची घेतले ते चहामध्ये घालायला, ते आपल्याला खलबत्तर टेचून घालायचे। आणि आलं घालायचं, मी याची साल काढून धुवून घेतले आलं, 1 इंच आलं। आलं पण टेचून घ्यायचं आपल्याला। पावसाळ्यामध्ये आल्याचा चहा एकदम अप्रतिम लागतो। आणि आमच्याकडे इकडे पुणे साईडला हा तंदूर चहा खूप फेमस आहे। आता मी एकीकडे चहा ठेवलाय, तर आपल्याला ना एक दुसऱ्या साईडला गॅसवर अशी मातीची कुंडी घ्यायची आहे छोटी। आमच्याकडे याला कुंडीच म्हणतात छोटी। तर मी ही आणल्या ना त्यावेळेला पाण्यात ठेवलं ते रात्रभर, आणि दुसऱ्या दिवशी सुकवून घेतलं। तर ही एका गॅसवर गरम करायला ठेवते। अशी गॅसवर ठेवून द्यायचे। चहा उकळत आला की असं सारखं मध्ये मध्ये थोडस चहा हलवून घ्यायचा। तर आपला चहा तयार झालेला आहे। तुम्हाला कलर वर लक्षातच येत असेल। तर आता हा मी चहा ना एका भांड्यात गाळून घेते। आपण गॅस बंद करूया। हे दुधाचंच भांड आहे, त्याच्यात मी हा चहा गाळून घ्यायचा। चहा पावडर मध्ये चहा खूप राहतो, त्याच्यासाठी असं चमच्याने दाबून चहा पूर्ण गाळून घ्यायचा। तर आता हे कुल्लड बघा तुम्ही कसं तापलंय। तर आता हे मी एका टोपामध्ये घेते, मोठ्या टोपामध्ये, आणि ह्याच्यावर आपल्याला हा चहा गाळायचा गाळायचा म्हणजे चहा ओतायचा। तर आता हे कुल्हड मी काढून घेते। तर आपला तंदूर चहा रेडी आहे। तर कसे वाटली तुम्हाला ही रेसिपी? आवडला ना आपला तंदूर चहा पुण्याचा स्पेशल? खूप छान लागतो, तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा। ट्राय करून झाल्यावर कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही दाबायला विसरू नका। पाहण्यासाठी धन्यवाद।